सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशीभविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशीभविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्रीगणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुमची कीर्ती वाढताना दिसतीये। प्रेमजीवनामध्ये लाईफ पार्टनरसोबत तुम्ही लांबच्या प्रवासाला जाल। मुलांच्या बाजूनं तणाव निर्माण होतील। वडिलांच्या मदतीनं तुमचे वाद संपुष्टामध्ये येतील। तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी परिस्थिती राहील। नोकरीच्या दिशेनं प्रवास करणाऱ्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील। हा वेळ शुभ प्रसंगामध्ये तुम्ही घालवाल। आज नशीब 76% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा। आता पुढची रास वृषभ रास। श्रीगणेशजी सांगतात की आज प्रेमजीवनामध्ये लोकांना आदर मिळेल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन योजनेवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल। कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाल, ज्यामुळे तुमच्या मनाला एक असीम अशी शांतता मिळेल। कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज पैसे खर्च कराल। जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल। व्यवसायामध्ये मित्रांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल। आज नशीब 97% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा। आता पुढची रास मिथुन रास। श्रीगणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडनं पूर्ण सहकार्य मिळेल। सहकारी देखील तुमच्या सल्ल्यानं काम करतील, ज्यामुळे तुमचं मन हे अगदी प्रसन्न राहील। कोणताही निर्णय घेताना तुम्हाला विचारपूर्वक घ्यावा लागेल। कामाच्या वेळी आराम करण्याची तुम्हाला संधी मिळेल। आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते। आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा। आता पुढची रास कर्क रास। श्रीगणेशजी सांगतात की आज ऑफिसमधलं वातावरण हे तुमच्या विचारांनुसार राहील। भावंडासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल। तुमच्या लव लाईफमध्ये नवीन ऊर्जा तुम्हाला मिळेल। शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल। घरातील अपूर्ण कामं तुम्ही पूर्ण कराल। उत्पन्न आणि खर्च यांच्यामध्ये तुम्हाला समतोल राखावा लागेल। विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील। आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा। आता पुढची रास सिंह रास। श्रीगणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी शत्रूंना तुम्हाला सामोरं जावं लागेल। पाठीचा त्रास तुमचा कमी होईल। आजच्या दिवशी तुम्ही अधिक व्यस्त राहाल। तुम्हाला आज पार्टनरसाठी वेळ काढावा लागेल। तुमचा जोडीदार आनंदी राहील। विद्यार्थ्यांना चुकीच्या बातम्या ऐकू येतील। मालमत्ता खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस हा शुभ आहे। तुम्ही आज कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल। आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा। आता पुढची रास कन्या रास। श्रीगणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये मेहनतीचं फळ न मिळाल्याने तुम्ही निराश व्हाल। बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये संयम ठेवा। व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होण्याची दाट शक्यता आहे। कामामध्ये तुमच्या अडथळे येतील। आज तुम्ही कोणालाही कर्ज व पैसे देऊ नका, नाहीतर ते पुन्हा परत मिळण्याची शक्यता नाही। मित्राच्या मदतीनं तुमची आर्थिक स्थिती तुम्ही मजबूत कराल। जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे वाद होतील, त्यामुळे थोडी सावध पावले टाका। आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा। आता पुढची रास तुळ रास। श्रीगणेशजी सांगतात की आज नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेले वाद संपुष्टामध्ये येतील। कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवरती तुम्ही काम कराल। मालमत्तेशी काही संबंधित कागदांमुळे तुम्ही अडचणीमध्ये याल। भविष्यामध्ये तुमच्या चढ उतार येतील। प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये नफा मिळवण्याची संधी तुम्हाला मिळेल। आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा। आता पुढची रास वृश्चिक रास। श्रीगणेशजी सांगतात की आज
कुटुंबातील सदस्य तुमच्यावरती नाराज असतील. काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खास वेळ काढावा लागेल. धार्मिक ठिकाणी तुम्ही वेळ घालवाल. तुमच्या व्यवसायामध्ये नवीन चैतन्य तुम्ही आणाल. कामाला नवसंजीवनी मिळेल. बाहेरच्या व्यक्तीशी वाद घालणं तुम्हाला टाळावं लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेश जी सांगतात की आरोग्याबाबत तुम्ही चिंतेमध्ये राहाल. डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्ही शत्रूचं नुकसान कराल. बँकेकडनं कर्ज घेण्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. व्यवसायामध्ये रिस्क घेण्यापूर्वी तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावंडांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या संपुष्टामध्ये येतील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाची लहर येईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. मुलांच्या शिक्षणासंबंधीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करावं लागेल. आज घरगुती कामं पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला आळस सोडावा लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्याच्या काही समस्या तुम्हाला उद्भवतील. बाहेरचं खाणंपिणं तुम्हाला टाळावं लागेल, नाही तर पोटदुखीची तक्रार उद्भवेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही काही करू नका, अन्यथा चूक होऊ शकते. कुटुंबामध्ये तुमच्या वाद होऊ शकतात. जोडीदाराचं तुम्हाला आज पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये जोखीम घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. तुम्हाला भावंडांचं खास सहकार्य मिळेल. खर्च आणि उत्पन्नामध्ये तुम्ही समतोल राखाल. तुमची आर्थिक स्थिती ही सामान्य राहील. कुटुंबातील वाद तुम्ही संयमानं सोडवाल. तुम्ही आज रागावरती नियंत्रण ठेवायला सुरुवात करा. आज तुमचा जोडीदार तुमच्यामुळे आनंदी होईल. विद्यार्थ्यांना आज थोड्याशा चुकीच्या बातम्या ऐकायला येऊ शकतात. आज जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी शुभ नाही. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी श्री गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.